व्यक्तिविशेष गजानन त्र्यंबक माडखोलकर। गजानन त्र्यंबक माडखोलकर प्रसिद्ध मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा आज स्मृती दिन। दिनांक 18 डिसेंबर 1899 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला। त्यांच्या आयुष्याची सुरुवात ही वर्ष मुंबईतच गेली। त्यांच्या आयुष्याची सुरुवात जरी मुंबई झाली असली तरी 1924 पासून ते नागपूर येथे स्थायिक झाले। एक चतुरस्त्र लेखक म्हणून आपल्या आयुष्याचा पाया माडखोलकरांनी मुंबईतच घातला। एक चतुरस्त्र लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते। त्यांचे संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या भाषांवर प्रभुत्व होते। साहित्य सम्राट केळकरांचे लेखनिक व ज्ञानप्रकाश व तसेच दैनिक महाराष्ट्राचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलं। उषा हा त्यांचा प्रसिद्ध कथासंग्रह, तसेच देवयानी हे नाटकही त्यांनी लिहिलं। तसेच रातराणीची फुले व शुक्रांची चांदणे हे कथासंग्रहासह अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यांनी आत्तापर्यंत 15 कादंबऱ्या लिहिल्या असून 14 समीक्षा ग्रंथ तर तसेच 5 आत्मचरित्रात्मक पुस्तकं अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रसिद्ध आहे। संस्कृत प्रचुर शब्दकाळा आणि पल्लेदात रचनाशैली ही त्यांच्या अनेक कादंबरींची वैशिष्ट्य। गजानन त्र्यंबक माडखोलकर हे 1946 साली बेळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। अशा या प्रसिद्ध मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा आज स्मृती दिन।